सांगलीतून एक बातमी समोर आली आहे, आगामी निवडणुका लक्षात घेऊन जाणीवपूर्वक देशात हिंदू मुस्लिम दंगली पेटाव्यात, यासाठी काही जण गलिच्छ प्रयत्न करीत असल्याचा आरोप काँग्रेससह पुरोगामी पक्ष संघटनांनी केलाय. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या अवमानजनक वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेस आणि सर्व पुरोगामी पक्ष संघटनांच्या वतीनं स्टेशन चौकात धरणे आंदोलन केले. महात्मा गांधी आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्याविषयी घृणास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस आणि सर्व पुरोगामी पक्ष व संघटनांच्या वतीनं संभाजी भिडे यांचा निषेध करण्यात आला. त्यांच्या वक्तव्याचा निषेधार्थ धरणे आंदोलन आणि निदर्शनं करण्यात आली. यावेळी आंदोलन करताना महापुरुषांचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तींचा धिक्कार असो अशा घोषणा देण्यात आल्या.